आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। गेल्या महिनाभरापासून बंद असलेले जिल्हाधिकारी कार्यालय शेजारील सेतू सुविधा केंद्र चालू करा या मागणीसाठी आमदार खासदार यांच्यासह विविध संस्थेचे तब्बल 25 निवेदन प्रशासनाला प्राप्त झाले आहेत। 1 एप्रिल 2023 पासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेला सेतू सुविधा केंद्र शासनाच्या निर्देशानुसार बंद करण्यात आला आहे। सेतू सुविधा केंद्र चालवण्यासाठी दिलेल्या मक्त्याची मुदत संपल्याचे कारण राज्य शासनाने दिले आहे। सोलापूर, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद यासह राज्यातील 13 सेतू सुविधा केंद्र सध्या बंद आहेत। सोलापूरच्या सेतू सुविधा केंद्र चालवणाऱ्या मक्तेदारांची 3 वर्षांची मुदत होती, त्यानंतर कोविड काळात पुन्हा 2 वर्षांची वाढीव मुदतवाढ देण्यात आली होती। आता मात्र सोलापूर शहरासह राज्यातील 13 सेतू सुविधा केंद्र महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे बंद ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे सोलापुरात विविध दाखले काढण्यासाठी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला हेलपाटे मारावे लागत आहेत। जिल्हा प्रशासनाने महा ई सेवा केंद्रावरून दाखले काढून घेण्याचे आवाहन केले आहे, मात्र या ठिकाणी दाखले देण्यास दिरंगाई होत असल्यामुळे सोलापूरचा सेतू सुविधा केंद्र कधी सुरू होणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेला सेतू सुविधा केंद्र 1 एप्रिलपासून बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळं या ठिकाणची सर्व प्रक्रिया बंद झालेली आहे। परिणामी प्रशासनाने ज्यांना कोणाला दाखले काढायचे आहे अशांना आपले सरकार केंद्र किंवा माही सेवा केंद्र अशा ठिकाणी जाऊन दाखले काढण्याची विनंती या ठिकाणी केलेली आहे। एकंदरीत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेला हा सेतू सुविधा केंद्र सर्वसामान्य गरीब लोकांसाठी महत्त्वाचा केंद्र होता। या ठिकाणी विविध दाखले असतील, शैक्षणिक कागदपत्रांसाठी लागणारे दाखले असतील, ते या ठिकाणी काढण्यासाठी सुलभ व्यवस्था नागरिकांना होत होती। मात्र 1 एप्रिलपासून संबंधित ठेकेदाराची मुदत संपल्याने हा सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळं अनेक नागरिकांची तारंबळ या ठिकाणी होताना दिसत आहे। संजय गांधी निराधार योजनेसाठी असलेले लाभार्थी असेल किंवा इतर शैक्षणिक कागदपत्रांसाठी ज्यांना गरज आहे अशा लोकांकडून या ठिकाणी सेतू सुविधा केंद्र बंद असल्यामुळं मोठी तारांबळ उडत आहे। प्रशासनानं माही सेवा केंद्र आणि आपले सरकार पोर्टलद्वारे या ठिकाणी दाखले काढण्याची विनंती केली असली तरी या ठिकाणी नागरिकांची तारांबळ होताना दिसत आहे। साधारणतः सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतू सुविधा केंद्र बंद करा या मागणीसाठी 20 ते 25 लोकांचे निवेदन जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेले आहेत। त्यामध्ये लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील किंवा वैयक्तिक विविध संघटना असतील, सामाजिक संस्था असतील यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेलं आहे आणि एकंदरीत सोलापूरच नव्हे तर राज्यातील 13 जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी बंद आहे, कारण त्यांची टेंडरची जी मुदत आहे ती संपलेली आहे। सोलापूरचा जो सेतू सुविधा केंद्र हा जो तुम्ही पाहू शकता ह्याची मुदत या ठिकाणी संपलेली आहे। जवळपास 3 वर्षाचा हा करार होता, 3 वर्षाच्या करारानंतर कोविड महामारीमुळे 2 वर्ष या मक्तेदाराला मुदतवाढ देण्यात आली होती। आता मात्र राज्यातीलच सोलापूर, बीड, उस्मानाबाद या ठिकाणच्या अशा एकंदरीत 13 जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी मुदत संपल्यामुळे बंद ठेवण्यात आलेलं आहे, त्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ होत आहे। जिल्हा प्रशासनाला देखील अनेकांचे निवेदन प्राप्त झालेले आहेत की या ठिकाणची सेतू केंद्र लवकरात लवकर चालू करावा, कारण त्यामुळे नागरिकांना ज्या विविध दाखल्यांसाठी अडचणी होत आहेत ते दूर होतील। प्रशासनानं माही सेवा केंद्र या ठिकाणी दाखले काढून घेण्याची विनंती केली असली तरी अनेक लोकांना त्या ठिकाणी वेळेवर दाखले मिळत नाही अशा तक्रारी प्राप्त होत आहेत। मात्र सोलापूरचा जो सेतू सुविधा केंद्र आहे तो लवकरात लवकर चालू व्हावा अशी माफक अपेक्षा अनेक लाभार्थ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन जहूर साहेब सोबत अकबर बागवान, माझं सोलापूर न्यूज चॅनल। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।